नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे चटपटीत दही मिरची। फ्रेंड्स, माझा हिंदी चॅनल पण सुरू आहे, त्यावर मी हिंदी मधून माझ्या रेसिपीज शेअर करत असते। ज्यांना हिंदी मधून रेसिपी बघायला आवडतील त्यांनी प्लीज रश्मी साटम या चॅनलवर जाऊन माझ्या हिंदी रेसिपीज जरूर पहा, आणि आवडला तर लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याही चॅनलचं बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून हिंदीच्याही रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल। धन्यवाद। चटपटी तशी दही मिरची बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी घेतले तेल, कमीत कमी 3 टेबलस्पून तरी तेल तुम्हाला घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला घालायचे थोडं जिरं आणि थोडी मोहरी, आवडीप्रमाणे पाव टीस्पून किंवा अर्धा टीस्पून तुम्ही वापरू शकता। मोहरी थोडी तडतडायला लागली की यामध्ये आपण घालणार मिरच्या। मग मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे आणि जिऱ्याचा रंग पण बदलायला लागलेला आहे, तर यामध्ये मी आता घालते मिरच्या। ह्या कमी तिखट मिरच्या आहेत। प्रत्येक मिरचीचे मी 2 भाग केलेले आहेत आणि आता गॅसला आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि मिरच्या छान याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत। ही दह्यातली मिरची खूपच चवीला छान लागते। ज्यांना तिखट खूप आवडतं, मिरचीचे पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी तर ही डिश खूपच आवडीची ठरते। जेवणाबरोबर तोंडी लावायला म्हणा, पराठ्याबरोबर म्हणा, गरम गरम चपातीसोबत सुद्धा ही खूप छान लागते। व्यवस्थित परतून घ्यायची 5 मिनिटं छान अशी, थोडी मऊ पडली पाहिजे। इसकी मिरचीवर असे पांढरट भाग असा फुलून आला पाहिजे। आता आपण यामध्ये थोडासा हिंग घालूया, पाव टीस्पून इतका हिंग घातलाय। हळद घातलेली आहे। गॅस आता अगदी सिम ठेवायचा आहे। मिरची जशी जशी त्यात शेकली जाते ठसका लागतो। तर जिरं घातलंय मी, धणा पावडर पाव पाव टीस्पून घालायची आहे। की तुम्हाला जास्त स्वाद हवा असेल किंवा खूप अशी मसालेदार हवी असेल मिरची, तर तुम्ही जास्त प्रमाण पण घालू शकता। यामध्ये घातली आहे बडीशेप पावडर, ही मात्र जास्त घालते कारण याच्यामुळेच मिरचीला खूप चव येते, तर 1.5 टीस्पून इतकी तुम्ही घालून घ्या। मिरची आपण कमी तिखट घेतलेली आहे, तर थोडासा रंग येण्यासाठी बघू शकता अगदी 2 चिमूट इतकं काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची रंगासाठी फक्त, आणि पुन्हा याला छान परतून घ्या। गॅस अगदी सीम ठेवायचा आहे, म्हणजे मसाले आपले करपणार नाहीत। तेल खूपच गरम झालेलं असेल तर काही सेकंदासाठी तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली तरीही चालून जाईल। बघू शकता किती मस्त मसालेदार दिसते मिरची। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। तुमच्या अंदाजाने फ्रेंड्स मीठ घ्या। आणि आता यामध्ये मी घालते आहे दही, तर
एक मोठा चमचा मी दह्याचा वापर केलेला आहे। दही घातल्यानंतर बघा रंग बदलतो मिरचीचा। वाह मस्त। गैस थोड़ा बंद केला होता मसाला जळू नये म्हणून, तर परत मी ऑन केलेला आहे आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवून आपण याला झाकण लावून 5 मिनिटं शिजवूया। 5-1 मिनिटं होऊन गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कसली अफलातून दिसते आपली मिरची। गॅस बंद करूया आणि मिरची तयार आहे आपली चटपटीत अशी दही मिरची आंबट चिंबट तिखट। ताटामध्ये अगदी 2 मिरच्या घेतल्या तरी 2 चपात्या सहज जातील। फ्रेंड्स चटपटीत झणझणीत अशी दही मिरची तयार आहे। झणझणीत म्हणाले पण तशी कमी तिखटच आहे पण खूपच चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल अशी। चटपटीत दही मिरचीची माझी ही रेसिपी आपल्याला आवडलेली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। जे पहिल्यांदाच माझी रेसिपी बघतायत आठवणीने माझे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल। धन्यवाद।